पुणे जिल्ह्यातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू व अन्य व्यक्ती यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. पोलीस आयुक्त यांच्या हद्दीतील अर्जांवर निर्णय घेतील. मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू ज्या जिल्ह्यात अथवा ज्या राज्यात जाणार आहेत तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त करून घेतील व त्यानंतरच त्यांना पास देण्यात येतील अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात आपले इथे खूप सारे मजूर, विद्यार्थी आणि बाकी लोक इथे जवळपास 1.5 महिन्यापासून अडकून आहेत. या लोकांसाठी माझी सूचना अशी आहे की आपल्याला covid19.mhpolice.in या लिंकवर ॲप्लिकेशन करायचं आहे. एकदा जे आपलं ॲप्लिकेशन प्राप्त झालं तर आम्ही संबंधित राज्य किंवा जिल्हा या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणचे जे आपले अधिकारी आहेत त्यांची संमती घेणार आहोत. आणि संमती प्राप्त झाल्यानंतर इथे ज्यांचा अर्ज आहे सर्वांचा वैद्यकीय तपासणी केला जाणार आहे. वैद्यकीय तपासणी संपूर्ण एकदा आपण करून याच्यानंतर आपल्यासाठी वाहनाची व्यवस्था आपल्या स्तरावर किंवा आमच्या स्तरावर हे निर्णय घेऊन आपल्याला आम्ही पाठवणार. मी एवढी विनंती करतो सर्वांना की आपण जवळपास 40 दिवसपासून आपण प्रयत्न करतायत बाहेर जाण्यासाठी, पण यासाठी शासनाची इथे सूचना खूप स्पष्ट आहे. एकच मी या ठिकाणी सांगतो की आपण कुठल्याही प्रकारचे घाई करू नका. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालय असतील किंवा तहसीलदार, SDO कुठेही जाऊन आपण गर्दी करू नका. आपण कुठलाही बस किंवा ट्रेन वगैरे सुरू करत नाही, मी स्पष्ट आपल्याला या ठिकाणी सांगतो. दुसरा आहे की जर आपला जो मूल निवास आहे, मूल ठिकाणचे जे काही जिल्हाधिकारी किंवा त्या ठिकाणचे अधिकारी, जोपर्यंत त्यांची परवानगी स्पष्टपणे येत नाही, लेखी स्वरूपात आमच्याकडे येत नाही, तोपर्यंत आपल्याला जाण्याची परवानगी मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्याला कुठल्याही प्रकारचे शंका असेल तर 2 फोन क्रमांक मी देतो, याच्यावर आपण कॉल करा. आणि जे काही डाऊट असेल, आपल्या मनातील काही प्रश्न असेल तर हा प्रश्न विचारा. ही फोन क्रमांक मी आपल्याला सांगतो, 02026111061. याच्यासोबतच दुसरा नंबर आहे 02026123371. आपण या ठिकाणी एक खूप चांगला असा सिस्टम तयार केलेला आहे. इथे प्रत्येक स्टुडंट्स किंवा लेबर असतील किंवा कोणीही व्यक्ती असतील यांचा जो काही अर्ज आहे त्याच्यावर आपण विचार करून योग्य निर्णय घेणार. मात्र आपण कुठल्याही प्रकारचे घाई करू नका. महाराष्ट्र न्यूज पुणे.